ह्यांच्या मागे जनता राहिलेला नाही, याचा अर्थ असा होतो की ह्यांना ईडीचे लोक बी प्रचाराला लागतात आणि ईडीच्या लोकांना सुद्धा हे पदं देतात. तर मी म्हणलो ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आग्या म्हळ उठेल. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे लोकसभा ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होतीये. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आहेत आणि आता सर्वत्र चर्चा आहे हूच धंगेकर. मी रवी धंगेकर एवढंच, बाकी सोशल मीडियामध्ये सगळ्या तुमच्या पोस्ट चर्चेत आहेत. बापटांचा देखील फोटो लावून तुमचा अभिनंदन, जो कसब्याचा आमदार तोच पुण्याचा खासदार, अशा देखील पोस्ट आता चर्चेमध्ये आहेत. कसं बघतो साहेब? बघा, मागच्या आठवड्यामध्ये मोहळांची उमेदवारी जाहीर झाली आणि मला लोकांचे फोन आले की तुमची उमेदवारी कधी जाहीर होणार काँग्रेस पक्षाची. तर मी म्हणलो ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आग्या म्हळ उठेल. हा जनतेचा आग्या म्हळ असेल आणि माझी उमेदवारी जाहीर झाली. अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा जे राजकारणाच्या पलीकडच्या लोकांनी अनेक सोशल मीडियावर माझ्या पोस्ट टाकल्या. त्यामध्ये एक पोस्ट अशी होती की माननीय कैलासवासी लोकमत नेते गिरीश बापटांनी माझा फोटो टाकला होता आणि तो मला बघायला बी मिळला. आणि हा माझा अधिकृत सोशल मीडियावरनं हा काही फोटो आला नव्हता, कुणीतरी कार्यकर्त्याने केला असेल, कुणी हितचिंतक असेल. त्या हितचिंतकाला मी मनापासून धन्यवाद देईन की अशा पद्धतीनं तो एक चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीचा असू शकतो. पण त्यानंतर माझे विरोधक होते त्यांना बराच त्रास झाला आणि त्यानंतर त्यांनी पोस्ट अनेक पोस्ट करतात लोक की धंगेकरांना विरोधी पक्षाच्या लोकांची काय गरज आहे. मी परत एकदा सांगतो की गिरीश बापट हे लोकनेते होते, सर्वसमावेशक त्यांनी राजकारण पुण्यामध्ये केलं. ते 5 वेळा आमदार होते, नगरसेवक होते, खासदार होते आणि अशा व्यक्तीचं नाव जर लावलं तर त्यात वावगं काय नाही. आणि जे भारतीय जनता पार्टीचे लोक आज बोलतात त्यांनी कितपतपर्यंत गिरीश बापटांचा आदर ठेवला हे पुणेकरांनी बघितलंय. मेधाताईंना सुद्धा रडावं लागलं, आक्सॉबॉक्सी रडताना मालाकडं माझ्याकडे त्यांचे फोटो व्हिडिओ आहेत. ज्या गिरीश बापटांच्या घरावर हल्ला झाला, त्यांचं ऑफिस फोडलं, ह्यामध्ये ही चांडाळ चौकडी या भाजपमधली होती हे त्यांना विसर पडलेला दिसतोय. आणि गिरीश बापट हे लोकनेते, लोकांनी त्यांना मान्यता दिली होती म्हणून ते लोकनेते झाले होते आणि त्यांचा आदर करणं काय गैर नाही. विरोधी पक्षामध्ये असणारा माणूस लोकशाहीमध्ये एक घटक असतो आणि हे आपल्या लोकशाहीचा हा संकेत आहे सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं. तसं त्यांनी काम केलं होतं म्हणून पुणेकर त्यांचा आदर करतात. म्हणून माझ्याबरोबर त्यांचा फोटो लावला असेल त्यात काय वेगळं पण नाही, काही गैर नाही. पण ज्यांना वाईट वाटतंय त्यांनी ह्या पद्धतीने त्यांची उंची, गिरीश बापटांची उंची कमी करू नये. कारण गिरीश बापट हे लोकनेते होते आणि जे गिरीश बापटांच्या बद्दल बोलतात त्यांची उंची त्यांनी तपासून घेतली पाहिजे की आपण कुठं आहे. हा 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 विषय महत्त्वाचा आहे. आणि गिरीश बापटांनी मागच्या वेळेला बी जे हे सत्ताधारी होते ह्यांच्याबद्दल काय बोलले हे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला, भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीने चाललेला कारभार आहे त्यावेळेला ते खासदार असताना त्यांनी स्वतः ह्यांच्यावर ताशेरे ओढलेले आपण पुणेकरांनी पाहिलेत. त्यामुळं त्यांनी गिरीश बापटांना एका चौकडीत ठेवू नये. ते लोकनेते पुणेकर त्यांचं नाव घेतील कारण त्यांनी आदराने काम केलं आणि त्यांचा आदर सगळ्यांनाच माझ्यासह सगळ्यांना असू शकतो. कारण शेवटी त्यांनी काम करताना कुठेही जातीपातीचं राजकारण, कुठं तुमचं पक्षाचं राजकारण न करता एक कायम भावना त्यांची चांगली असायची. त्या भावनेतून ते लोकनेते कधी झाले हे अंदून ह्यांना माहिती नाही. ह्यांनी एका चौकटीत ठेवलंय आणि ह्यांना निवडणूक जिंकण्यासाठी आता काही लोकांचा आधार घ्यावा लागतो आणि ताशेरे ओढायला लागतात. तर ते ताशेरे त्यांनी ओढू नये. स्वतःला पहिले एका चौकटीत त्यांनी उभं राहिलेलं बघितलं पाहिजे. आपण कुठं आहोत, आपण काय वागतो, कसे वागतो हे सगळे महाराष्ट्र बघतोय, जनता बघते. त्यामुळं ह्या विषय माझ्या दृष्टीने गैर नाही. ज्यांनी टाकलं त्याला धन्यवाद आणि ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनाही धन्यवाद. निश्चितच आता ही आता तुमची लढत ही मोहळ वर्सेस धंगेकर अशा त्या व्यक्तिगत पातळीवर होती. कारण एकूणच सगळं देशाचं राजकारण बघता, सगळं राज्यातलं राजकारण स्थिती बघता, पुण्यातील लढत ही थेट मोहळ विरुद्ध धंगेकर अशी व्यक्तिगत होती. कारण दोघांनाही पालिकेचा अनुभव आहे, तुम्हाला कसब्याची उमेदवारीचा अनुभव आहेच, विधानसभेचा त्यांना महापौराचा अनुभव आहे. कसं बघता सगळ्याकडे? बघा की मी गेली 25 वर्ष रवी धंगेकर नावाचं एक सामाजिक काम करणारं केंद्र होतं आणि काँग्रेस पक्षाने आणि मला महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी, मग पवारसाहेब असेल, उद्धवसाहेब असेल, या सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला मागच्या विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने ताकदीने मला विधानसभेत पाठवलं.
आणि विधानसभेत पाठवल्यानंतर मी काय एका चौकडीत काम नाही केलं. 30 वर्ष मी पुणे शहरामध्ये, पुणे शहराच्या बाहेर जो माणूस येईल माझ्या ऑफिसमध्ये किंवा मला फोन करेन त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि एका चौकडीत मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच काम नाही केलं. मी कुठल्या जातीपातीच्या राजकारणात अडकलो नाही, कुठं नाही. माणूस हा परमेश्वर आहे आणि त्याच्यामध्येच मी देव बघून काम केलेले आणि त्या देवाची सेवा करणे माझं करतो. मी आजही समजतो, उद्याही समजतो, परवाही समजणार आहे. आणि त्यामुळं मला जी उमेदवारी दिली ती उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे मनापासून मी आभार मानतो. काय आव्हान असणार आहेत या निवडणुकीमध्ये आणि महायुती वर्सेस महाआघाडी अशा ती निवडणूक होते तर महाआघाडीच्या नेत्यांशी किंवा सगळ्या लोकांशी तुम्ही कसं जुळवून घेणार? बघा, काँग्रेस पक्षामध्ये एकदा उमेदवारी जाहीर झाली की ते ताकदीने लढतात आणि 1-2 दिवसात दुसरे फुसके असतात, ते कुटुंब आहे, कुटुंबामध्ये या गोष्टी घडतात. पण सगळे एकत्र मिळून काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय करण्याचा प्रयत्न करते. आज शिवसेनेवर जो अन्याय झाला हे जनतेने बघितलं आहे, कार्यकर्त्यांनी बघितलं आहे. माननीय पवारसाहेबांवर ज्या पद्धतीने आणि शिवसेनेवर ज्या पद्धतीनं ह्या महासत्तेने जो वापर करून कालच मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना त्यांनी जेलमध्ये टाकलं, म्हणजे ही जनता बघते आणि अशा पद्धतीनं भारताचा ह्या देशाची लोकशाही अशा पद्धतीने हुकुमशाहीच्या दिशेला जाताना पाहणार नाही. आणि ज्या पद्धतीने ही महासत्ता ज्यांच्यावर लाखो रुपयाचे आरोप झाले, करोडो रुपयाचे आरोप झाले, मग त्यांना ती लोक अशोक चव्हाण साहेब चालतात, एकनाथ शिंदे चालतात, अजितदादा चालतात, जर ह्यांना जर हे चालत असतील तर ही महासत्ता डगमगलेली आहे. ह्यांच्या मागे ज्यांना राहिलेला नाही ह्याचा अर्थ असा होतो की ह्यांना ईडीचे लोक बी प्रचाराला लागतात आणि ईडीच्या लोकांना सुद्धा हे पदं देतात. मग अब्दुल सत्तार चालतो त्यांना, हसन मुश्रीफ चालते, मुंबईचे ते आमदार ते चालतात आणि मग सर्वसामान्य कार्यकर्ता हे जनतेला चालतो हे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल. आणि भविष्यामध्ये येणारा काळ हा इंडिया आघाडीचा असेल असं माझं मत कार्यकर्ता म्हणून आहे.